जळगाव तालुक्यातील राजापूर येथे आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न. वाई शिवसेनेच्या ठाकरे गटाची वाई शिवसेना भवनात बैठक संपन्न. अंगणवाडी सेविका मदतनीस 20 फेब्रुवारी पासून बेमुदत संपावर. बाल प्रकल्प अधिकाऱ्यांना वडूज येथे निवेदन. फलटण तालुक्यातील हनुमंतवाडी येथे अवैध दारू व्यवसायावर पोलिसांचा छापा. दारूच्या बाटल्यावर मुद्देमाल केला जप्त. फलटण ग्रामीण पोलिसांची कारवाई. खटाव तालुक्यातील उंबर्डे येथे पोलीस असल्याचे भासवून एका वृद्धाची 2.5 तोळ्याची सोन्याची चेन अज्ञात बामट्याने केली लंपास. 27 फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता. मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली माहिती. सातारा तालुक्यातील वडूत येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सातारा पोलीस दलाच्या निर्भया पथकाने विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन. सातारा तालुक्यातील शिवतर गावच्या हद्दीत स्विफ्ट कारचा अपघात. एक जणाचा जागीच मृत्यू. पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सातारच्या अभिजित बिचुकले यांनी दाखल केला पत्नीचा उमेदवारी अर्ज. कराड तालुक्यातील मसूर येथे कुस्ती मैदानाचे आयोजन. कुस्ती मैदानास उत्स्फूर्त प्रतिसाद. माझ्या कामाचे श्रेय हे कार्यकर्त्यांनाच. माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांचे खटाव तालुक्यातील चितळी येथे प्रतिपादन. वंचित बहुजन आघाडीची खंडाळा तालुका कार्यकारिणी जाहीर. बापूसाहेब खुंटे अध्यक्षपदी तर महासचिवपदी विजय कांबळे यांची निवड. पाटण तालुक्यातील मकाईची वाडी येथे साखव पूल बांधणे व रस्ता डांबरीकरण करणे कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न. पाटण तालुक्यातील बेलोडे खुर्द येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा भूमिपूजन समारंभ युवा नेते सारंग पाटील यांच्या हस्ते संपन्न. कराड तालुक्यातील शिवडे येथे सर्व्हिस रोडवरील नाल्याचे काम निकृष्ट दर्जा. शिवसेना ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख भोसले यांचा आंदोलनाचा इशारा. सातारा तालुक्यातील पाडळी येथे दिवसा घरफोडी. सोन्या चांदीच्या दागिन्यावर चोरट्यांचा डल्ला. जिल्हा नियोजन समितीतून जो निधी सामाजिक उपक्रमासाठी उपलब्ध आहे त्यातून यशोधन ट्रस्टला मदत करा. पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रतिपादन. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारणासाठी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित. जिल्हाधिकारी रुचेश जोशी यांनी दिली माहिती. सातारा नगरपालिकेच्या घरपट्टी प्रक्रियेला स्थगिती. आमदार शिवेंद्रजी भोसले यांच्या पाठपुराव्याला यश. नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण. राष्ट्रमाता रमाबाई आंबेडकर यांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात साजरी. सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंटचं अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार व्यवसायावर सातारा शहर पोलिसांचा छापा. जुगाराचे साहित्य व मुद्देमाल केला जप्त. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज विविध विकास कामांचे भूमिपूजन. सातारा जिल्हा परिषदचे सीईओ खिल्लारे यांनी दिली माहिती. अंगणवाडी कर्मचारी 20 तारखेपासून महाराष्ट्रव्यापी बेमुदत बंद पुकारणार. कृती समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इशारा. खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या दालनाचे आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. आठवडी बाजारामुळे गावातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. गटविकास अधिकारी साळुंकी यांचे खटाव तालुक्यातील दररोज येथे प्रतिपादन.